सुषमाज रेसिपीज मध्ये आज मी तुम्हाला करून दाखवतेय ढाबा स्टाइल तंदूरी नान। त्यासाठी मी घेतलेले आहे हे 4 कप गव्हाचं पीठ आहे। मुख्य म्हणजे आपण जेव्हा ढाब्यावर नान खातो तेव्हा ते मैद्याचे असतात, हे गव्हाच्या पिठाचं मी दाखवते आणि गॅसवर करून दाखवणार आहे। तर हे 4 कप गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे। हा 1 कप दही आहे, याच कपाच्या मेजरने मी गव्हाचं पीठ पण मोजून घेतलेलं आहे। हे 1/2 कप दूध आहे, कोमट दूध आहे, या ठिकाणी तुम्ही पाणी देखील वापरू शकता आणि दूध हे कमी जास्त लागेल तसं आपण घेणार आहोत। पुन्हा हे 2 चमचे म्हणजे 2 टेबलस्पून तेल आहे, ही 2 टेबलस्पून पिठी साखर आहे, चवीप्रमाणे मीठ आहे, हा 1 टीस्पून बेकिंग पावडर आहे आणि 1/2 टीस्पून बेकिंग सोडा आहे। सर्वात आधी आपण पीठ मळून घेऊयात। तर ह्या परातीमध्ये मी हे पीठ घेतेय, ह्यामध्ये पिठी साखरेने थोडा कलर हा छान होतो, ते भाजल्यानंतर कॅरमलाइज्ड होऊन कलर छान येतो। हा 1 टीस्पून बेकिंग पावडर आहे, 1/2 टीस्पून बेकिंग सोडा आहे आणि चवीप्रमाणे मीठ आहे। आता हे ड्राय इंग्रेडियंट सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत छान। सर्व ड्राय इंग्रेडियंट्स मिक्स करून झालेले आहेत। आता ह्यामध्ये मी हे 1 कप दही घालतेय आणि आधी थोडं तेल घालते 1 चमचा। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे छान आणि मग लागेल तसं आपल्याला दूध घ्यायचं आहे। मी दूध थोडं कोमट घेतलेलं आहे, तुम्ही जर पाणी घेणार असाल तरी चालेल पण ते कोमट घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये मी दूध घालते आणि छान चपातीला ज्याप्रमाणे आपण पीठ भिजवतो त्याच्यापेक्षा थोडं सैल भिजवायचं आहे। मला पुन्हा ह्याचा 1/2 कप एक्स्ट्रा पाणी घ्यावं लागलं, म्हणजे टोटल मला 1 कप सॉरी दूध लागलेलं आहे। आता हे जे राहिलेलं तेल आहे हे सुद्धा मी थोडं घालते आणि हे छान 5 ते 6 मिनिटं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। पाच ते सहा मिनिटं मी छान हे मळून घेतलेलं आहे, बघा किती सॉफ्ट झालेलं आहे मस्त। आता हा मी 1 तासासाठी ठेवणार आहे, वर थोडा तेलाचा हात लावणार आहे। आता हे छान झाकून मी 1 तासासाठी ठेवणार आहे, वरून मी तेलाचा हात लावते। आता 1 तासानंतर आपण नान करून घेऊया। 1 तास झालेला आहे, पीठ छान भरलेलं आहे। आता हे काढून मी थोडं मळून घेते। आता 3 ते 4 मिनिटं हे मी मळून घेतलेले आहे। आता आपल्याला थोडं तेलाचा हात लावू शकतो आपण, थोडं तेलाचा हात लावायचा आहे जर हाताला आपल्या ते चिटकत असेल तर। आता मळून झालेलं आहे, आता आपल्याला हव्या त्या आकाराचे गोळे करून याचे आपण नान तयार करूयात। मी या ठिकाणी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे, तीळ आहेत, बटर घेतलेलं आहे, हे पाणी आहे आणि चिकट लागलं तर तेल घेतलंय आणि कोरडं पीठ आहे। थोडं जाडच आपल्याला लाटायचं आहे, अगदी पातळ नाही करायचं आहे। हे कोरडं पीठ मी लावून घेतलेलं आहे आणि तुम्हाला हव्या त्या आकाराचं तुम्ही करू शकता, मी ओव्हल शेपचं करते। खूप पातळ नाही करायचं आहे हे।
आता ह्यावर तीळ आपण जेव्हा बाहेर खातो त्यावेळेला काही ठिकाणी आपल्याला त्याच्यावर काळे तीळ किंवा कलौंजी टाकून देतात, म्हणजेच कांद्याचं बी. कोथिंबीर तुम्ही नंतर बटर लावता त्यावेळेला देखील लावू शकता. आता ही फक्त थोडी दाबण्यासाठी मी थोडं फिरवते, जेणेकरून ते त्याला चिकटून राहील. आता महत्त्वाची स्टेप आहे ती मागच्या बाजूला पाणी लावायचं आहे व्यवस्थित पाण्याने, मग ते तव्याला हा नान आहे तो व्यवस्थित चिटकून राहील. सगळ्या बाजूने व्यवस्थित लावायचं आहे. आता तव्यावर मी ज्या ठिकाणी आपण पाणी लावलेलं आहे ती बाजू खाली करून हे नान ठेवणार आहोत. आणि आता गॅसवर मी ठेवते. गॅसची फ्लेम सध्या हायच आहे. आता आपोआप वरती फोडी आल्यासारखं होईल त्याला. तुम्ही बघू शकता हे बघा बबल्स आलेले आहेत, म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित छान झालेलं आहे. आता पूर्ण आपण वाट बघूयात हे बबल्स येण्याची. आता हे सगळ्या बाजूने छान बबल्स आलेले आहेत. आता मी उलटं तवा करून ही खालून आपल्याला शेकवायचं आहे. सतत तो मागे पुढे करायचा आहे, म्हणजे एकाच बाजूने त्याला आत लागणार नाही आणि करपणार नाही. सगळ्या बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे. आपण कोथिंबीर लावली आहे त्यामुळे तुम्ही नाही लावली तरी चालेल, नंतर लावू शकता कोथिंबीर. सर्व बाजूने बघू शकता छान नान हा भाजला गेलेला आहे. हा बघा व्यवस्थित छान आहे की नाही, आपण बाहेर खातो तसाच झालेला आहे मस्त. आता मी थोडा मागच्या बाजूने देखील पुन्हा थोडा शिजू देते, म्हणजे आपल्याला बटर लावून हा खायला तयार आहे. दुसऱ्या बाजूने देखील छान झालेला आहे, मी तुम्हाला दाखवते. हे बघा व्यवस्थित मस्त क्रिस्पी झालेला आहे. आता मी सर्विंग प्लेटमध्ये काढते. मस्त बटर लावून आता नान आपला रेडी आहे. तव्यावर केलेला आहे आणि मुख्य म्हणजे गव्हाच्या पिठापासून आपण बनवलेला आहे. मस्त होममेड बटर नान अगदी तंदूरमध्ये केल्यासारखे दिसत आहेत आणि मुख्य म्हणजे गव्हाचे आहेत, खाण्यासाठी तयार आहेत. तुम्ही देखील व्यवस्थित प्रमाण वापरून आणि घरच्या घरी अगदी ढाब्यासारखे बटर नान बनवू शकता. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद.